कर्नाटकातील हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत होटगी यांना बासरी वाजवण्याचा छंद आहे. या छंदापोटी त्यांनी आपल्या फायबरच्या लाठीचे रूपांतर बासरीत केलंय. लाठीचा उपयोग ते बंदोबस्तासाठी आणि बासरी म्हणून करतात. चंद्रकांत हे पोलीस सेवेत असले तरी त्यांना बासरी वाजवण्याचा छंद आहे. कर्तव्य निभावताना हातात सदैव लाठी घेऊन फिरणाऱ्या चंद्रकांत यांना आपल्या फायबर लाठीचं रूपांतर बासरीत करण्याची कल्पना सुचली. ती कल्पना त्यांनी अंमलात देखील आणली. फायबरच्या लाठीला बासरीप्रमाणे त्यांनी ठराविक अंतरावर छिद्र पाडून घेतली आणि त्यांनी लाठी कम बासरी असा वापर करायला सुरुवात केली. हवालदार चंद्रकांत होटगी यांना हायस्कूलपासून बासरी वाजवण्याचा छंद आहे, पण पोलीस सेवेमुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. म्हणून बराच विचार करून त्यांनी लाठीचं रूपांतर बासरीत केलं. लाठीचं बासरीत रूपांतर केल्यावर त्यांच्या बासरी वादनाचं खात्यात कौतुकही झालं. आम्हाला सदैव कार्यरत राहावं लागतं, त्यामुळे ताण खूप असतो. बंदोबस्तावर असताना फावल्यावेळी बासरी वादन करतो, त्यामुळे सहकारी आनंदी होतात, असं ते म्हणाले. त्यांची ही बासरी वादन कला बंगलोर पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी देखील ऐकली असून त्यांचं कौतुक देखील केलं आहे. तरुण भारतची मोठी मजल, वाचकांना घरबसल्या विश्वसहल, ताज्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सना अवश्य भेट द्या. आमची संकेतस्थळे इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, टेलिग्राम, फेसबुक, वेबसाईट, ई पेपर.